एहदाची परमशांती। बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मोक्ष मुक्ती व जीवनमुक्तीचे रहस्य भाग 4। जीवनमुक्तीचा अर्थ काय आहे? जीवनमुक्ती म्हणजे काय, ती कोण व कशी देणार? हा अनंत भैया व बापूजीमधील एक आध्यात्मिक संवाद आपण ऐकूया। अनंत भैया म्हणतात, बापूजी थोडंसं जीवनमुक्तीबद्दल आपण सांगावे। आतापर्यंत आपण सर्व काही मुक्तीबद्दल सांगितलेले आहे। बापूजी म्हणतात, बघा जीवनमुक्ती म्हणजे आत्म्यात ज्ञान असणे। अनंत भैया म्हणतात, आपण हे सांगितले होते की जीवनमुक्त ही सगळ्यात उच्च अवस्था आहे। बापूजी म्हणतात, जीवनमुक्त अवस्था महान उच्च अवस्था असते। जसे एखाद्या मनुष्याला पुरुषार्थ करून जीवनमुक्तीमध्ये जाणार याचे ज्ञान असते, तर तो हळूहळू मनुष्य अवतारात पुरुषार्थ करून ब्रह्मस्वरूपाचे स्मरण करत असतो, गीतेमधील भगवानाचे स्मरण करत असतो। तो गीतेतील भगवान श्रीकृष्णाला शरण जातो, तर तो गीतेचा भगवान कोण आहे? तुम्हाला तर जीवनमुक्तीमध्ये जायचे आहे। पहिले जीवनमुक्ती अवस्था काय आहे? जीवनमुक्त अवस्था म्हणजे अमरलोक, अमरपद, जेथे आत्मे मुक्त अवस्थेत राहतात। आत्म्यात त्यांचे कोणतेही कर्मबंधन शिल्लक नसते। जेव्हा आत्म्यात त्यांचे कर्मबंधन शिल्लक राहत नसते, त्याची कर्मबंधन अतीत अवस्था होत असते, तेव्हा त्याला जीवनमुक्तीची अवस्था असे म्हटले जाते। जेव्हा कोणतेही कर्मबंधन राहत नाही, तर आत्मा परमधामात निघून जातो। तो आत्मा कैवल्य अवस्था निराकारी होत असतो। त्याला परमधामात जाण्यासाठी कोणाची उपासना करायची हे तर तो विचार करेल ना। अगर विष्णूची उपासना करेल तर तो आत्मा विष्णुपुरीमध्ये जाईल, परंतु विष्णुपुरीत परमपद नाही, ते तर वैकुंठ आहे। वैकुंठातून सुद्धा आत्मे परत धरतीवर येत असतात। मग शिवपुरीतून डायरेक्ट परमधाम प्राप्त करायचे असेल तर गीतेच्या भगवानाने म्हटले आहे की तू सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणं मम। तर हे जे गीतेचे भगवान आहेत ते सर्वोच्च परमात्मा आहेत। त्यांनी म्हटले आहे की माझा सूर्याप्रमाणे परमतत्वांचा प्रकाश आहे, सूर्यातील तेजासारखे माझे स्मरण कर, निराकार परमप्रकाशाचे स्मरण कर। मी निराकार परमप्रकाश आहे। या निराकार परम 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 परमप्रकाशाचे स्मरण कर, तर मी तुला अखेरीस परमधामात सर्वोच्च पदावर घेऊन जाईल। परमपद म्हणजे जीवनमुक्ती, जिथे जीवन आहे परंतु कर्मबंधन नसते। म्हणूनच मुक्ती कर्मबंधनातून मुक्तीची अशी आत्म्याची स्टेज बनत असते, त्याला जीवनमुक्ती असे म्हणतात। निराकारी अवस्थेत कोणतेही कर्मबंधन नसते, ती निराकार अवस्था होत असते, तेव्हा तो आत्मा ज्ञानस्वरूप असतो, दिव्यानंद स्वरूप असतो, तेव्हा आत्मस्वरूपाचा अनुभव करत असतो। दिव्यानंद स्वरूपम निजानंद स्वरूपम परमानंद स्वरूपम, परमानंद स्वरूपाचा अनुभव करत असतो, यालाच जीवनमुक्ती असे म्हणतात। ते परत जीवनमुक्तीत जातात, महापरमधामात महाशिवाकडे जातात, त्याला महाजीवनमुक्ती म्हणतात। या परमधामात त्याला जीवनमुक्ती म्हणतात। पुढे युनिव्हर्समध्ये हा परम महाशिवाकडे जाईल तर परम महापरमधामात जात असतो, तर तो परम महाजीवनमुक्ती महाअमरलोक परमधाम आहे। अमरलोक शिव ब्रह्मांड, महाअमरलोक महाशिव गॅलेक्सी, यापुढे परम महाअमरलोक परम महाशिव युनिव्हर्स, याही पुढे नंतर परम 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 असे करत करत परम अमरलोक आहे। मल्टिवर्सच्या वरती गेल्यानंतर सर्वोच्च परमात्मा राहतात, त्याच्याकडे गेले तर उच्चते उच्च परमधाम, त्याला परमनंट शाश्वत अमरलोक म्हणतात। परमनंट शाश्वत जीवनमुक्ती, बेहदची जीवनमुक्ती म्हणजे बेहदचा अमरलोक। ते कधीही जीवन मृत्यूच्या चक्रात येत नाही। जे परमधामात निघून जातात ते उच्च परमधामात निघून जातात। अनंत भैया म्हणतात, तर बापूजी ही अवस्था फक्त परमतत्वाने बनलेले आत्मेच प्राप्त करू शकतात का? या धरतीवर बनलेले आत्मेसुद्धा हे प्राप्त करू शकतात? बापूजी म्हणतात, येथे तुम्हाला पहिले आत्म्यांची श्रेणी समजून घ्यावी लागेल। धरतीवर अनेक प्रकारच्या श्रेणीचे आत्मे आहेत, खूप श्रेणी आहेत। जसे या ब्रह्मांडात शिवाची रचना आहे व शिवाद्वारे सृजन केले ती रचनासुद्धा आहे,
ते मुश्किलीने या ब्रह्मांडाच्या परमधामपर्यंत जाऊ शकतात. मी हे पण सांगितलं की काही आत्मे गॅलेक्सीमधून सुद्धा आलेले आहेत, जे महाशिवाची रचना आहेत. त्यांच्यात परमतत्व आहेत. ते आत्मे परम आकाशतत्वाचे बनलेले आहेत. ते महाशिवाची उपासना करून महाशिवापर्यंत जाऊ शकतात. दुसरे काही आत्मे युनिव्हर्समधून पण आलेले आहेत. युनिव्हर्समधून आलेल्या आत्म्यांची श्रेणी थोडी उच्च आहे. ते तपस्या करून परम महाशिवापर्यंत जाऊ शकतात. तसेच काही ग्रेट युनिव्हर्समधून आलेले आत्मेसुद्धा आहेत. ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून पण आत्मे आलेले आहेत. ते उच्च श्रेणीचे आत्मे आहेत. ते आत्मे जेथून आलेले आहेत तेथपर्यंत ते जाऊ शकतात व ज्ञान पण तेवढेच घेऊ शकतात. जसे बेहदच्या ब्रह्मांडातून आलेले आत्मे बेहदचे ज्ञान घेत आहेत, आम्ही कित्येक युनिव्हर्सचे गॅलेक्सीचे ज्ञान दिलेले आहे. अनंत भैया म्हणतात, आपण मल्टिव्हर्सपर्यंत 2001 पिढीपर्यंत ज्ञान दिलेले आहे. बापूजी म्हणतात, म्हणजे बेहदच्या कलेचे ब्रह्मांड याचा व्हिडिओ यूट्यूबमध्ये टाकलेला आहे. जे बेहदचे आत्मे आहेत, कारण सर्वोच्च परमात्मा हा बेहदच्या ब्रह्मांडाचा स्वामी आहे, त्याने येथे येऊन बेहदच्या आत्म्यांची रचना केलेली आहे. त्यांच्या मदतीने तो संपूर्ण मल्टिव्हर्स परिवर्तित करणार आहे असे मी सांगितले आहे. हे बेहदच्या कलेचे आत्मे 9,16,1,008 आणि 108 आहेत. बेहदचे आत्मे बेहदचे ज्ञान ऐकतील आणि बेहदच्या परमपित्याला जाणून घेतील, तर ते सर्वोच्च परमधामात जातील. ते असे नंबरप्रमाणे आहेत. एन्शंट एलियन्सवाले सुद्धा सांगतात ना की ते वेगवेगळ्या ग्रहांवरून आलेले आहेत. कोणी गॅलेक्सीमधून, कोणी युनिव्हर्समधून आलेले आहेत. व येशू ख्रिस्तवाले सांगतात की येशू ख्रिस्त 7 युनिव्हर्सचा स्वामी आहे. तर ते दूर दूर युनिव्हर्समधून आलेले असतील ना. ते आपल्याबरोबर संपूर्ण ग्रुप घेऊन आलेले असतील. त्यांच्याबरोबर बेहिशोबी अरबो खरबो आत्मे असतील ना. ते सर्व धरतीवर मनुष्य बनलेले आहेत. आपले ख्रिश्चन धर्माचे साम्राज्य वाढवत आहेत. तसेच इस्लाम धर्माचे सुद्धा आहे. ते 18 धरती म्हणजे क्लस्टर ऑफ सोलर सिस्टम्स आहेत. अशा कित्येक गॅलेक्सीमध्ये कित्येक क्लस्टर ऑफ सोलर सिस्टम्स आहेत. तर ते त्याचा स्वामी असतील. तर हे सर्व येथे आलेले आहेत. आता मी सुद्धा सांगितले आहे की आजकाल एका ब्रह्मांडातील दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये घुसून लढाई झगडे करत आहेत. संपूर्ण गॅलेक्सीमध्ये सुद्धा एक गॅलेक्सी दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये भांडण तंटे करत आहेत. युनिव्हर्समध्ये सुद्धा लढाई झगडे होत आहेत. तर असे हे सगळीकडे होत आहे. ते घुसून जातात. धरतीवर असे खूप दूर दूरवरून कित्येक आत्मे आलेले आहेत. म्हणूनच येथे एवढे धर्म मठ पंथ संप्रदाय आलेले आहेत. आज येथे 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त आले होते. ते दूर दूर युनिव्हर्समधून आलेले होते. मुस्लिम पण आलेले होते. अनंत भैया म्हणतात, बापूजी प्रत्येक धर्माचे आत्मे या पृथ्वीवर आहेत, तर त्यांची मुक्ती कशी होणार? बापूजी म्हणतात, बेहदच्या मुक्तीबद्दल बोलूया. सर्वोच्च परमात्मा आहेत, ते संपूर्ण मल्टिव्हर्सला मुक्ती आणि जीवनमुक्ती देतील. त्यात जसे ब्रह्माकुमारीमध्ये आज 5000 वर्ष पहिले महाभारत युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाद्वारे दिलेले ज्ञान ऐकविले जाते. त्यामध्ये पहिले राम अवतार झाले, रामराज्य झाले नाही. कृष्ण अवतार झाला, कृष्ण अवतारात सुद्धा काम पूर्ण झाले नाही. तर आता दुसऱ्यांदा कृष्णाचा आत्मा ब्रह्माच्या भूमिकेमध्ये ब्रह्माकुमारीमध्ये रोज गॉड रेज वाणी चालवत आहे व ज्ञान देत आहे. ते हे सांगत आहे की 9,00,000 आत्मे जीवनमुक्त होतील व बाकीचे मुक्त होतील. मी नाही सांगत, कृष्णाच्या आत्म्याद्वारे सर्वोच्च परमात्मा म्हणत आहेत. गीतेचे ज्ञान कोणी सांगितले आहे? सर्वोच्च परमात्म्याने दिलेले आहे. ते आज दुसऱ्यांदा कृष्णाचा आत्मा पुनर्जन्म घेऊन दादा लेखराजच्या रूपामध्ये म्हणजे ब्रह्माबाबाच्या रूपात आज ब्रह्माकुमारीमध्ये काम करत आहे. तेथे वाणी चालवत आहे. त्याला व्यक्तवाणी अव्यक्तवाणी म्हणतात. जे गीता ज्ञान आहे त्यात सांगितलेले आहे की बेहदचे पिता येऊन बेहदच्या मुलांना बेहदच्या विश्वाचे मालक स्वामी बनविणार आहेत व बाकीच्या सर्वांना मुक्ती देणार आहेत.
तर संपूर्ण मल्टिवर्समध्ये मुक्ती देणार आहेत. याचा अर्थ असा होतो की पूर्ण मल्टिवर्स खराब झालेले आहे. अनंत भैया म्हणतात, मल्टिवर्समध्ये तर सर्व धर्माचे आत्मे आलेले आहेत, तर धरतीवर कोणीच उरणार नाही. बापूजी म्हणतात, या धरतीवर तर काहीच नाही. मल्टिवर्स किती मोठा आहे? अनंत भैया म्हणतात, मी जे म्हणत आहे, धरतीवर काहीच उरलेले नाही. मल्टिवर्समध्ये तर 7 आसमानसुद्धा आले आणि 7 युनिव्हर्स पण आले. सगळे काही आलेले आहेत. बापूजी म्हणतात, 7 युनिव्हर्स तर काहीच नाही. सायन्सच्या हिशोबाप्रमाणे किती युनिव्हर्स आहेत? 10^5000. अनंत भैया म्हणतात, याचा अर्थ असा आहे की मल्टिवर्समधील सर्व प्रकारचे आत्मे मुक्त होऊन जातील. बापूजी म्हणतात, मल्टिवर्समध्ये परमतत्व उतरवतील. परमतत्व उतरवतील ते उतरविल्यानंतर सारे तत्वावाले आत्मे विलीन होऊन जातील. विलीन होऊन जाणे म्हणजे मुक्त होणे, म्हणजेच मुक्ती होय. जे उच्च क्वालिटीचे आत्मे परमप्रकाशाचे बनलेले आहेत, परमतत्वाचे नाही. जेवढे आत्मे परमप्रकाशाचे बनलेले आहेत, ते सर्व आत्मे जीवनमुक्तीमध्ये जातील, वरती सर्वोच्च परमधामात जातील. म्हणूनच मुक्ती जीवनमुक्तीचे काम होणारच आहे. एका क्षणात समस्त मल्टिवर्समध्ये मुक्ती, बाकी सगळ्यांना जीवनमुक्ती. एका क्षणात मुक्ती जीवनमुक्ती होईल. परमशांती. या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. यामुळे असे ज्ञानवर्धक नवनवीन व्हिडिओ करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परमशांती. बेहद की परम शांती. सोचो बोलो परम शांती. जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 PM to 11 PM on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. Behad ki param shanti so.